तुझा पण म्हणजे अजून कोणाच्या नवऱ्याचं नाव विजय? अहो असं काय करताय? गावात कमीत कमी 10 बायकांच्या नवऱ्याची नावं विजय असतील. शांता काकू, सुमी आत्या, कितीतरी नावं सांगू शकेल मी. चला का तुम्ही का थांबलात? पूजा करा बरोबर. ही कोण? हीच ती शर्मिला. विजयने घरात आणले भोजन. मी आज नवरा मिळो. जन्मभोजन मी आज नवरा मिळो. आयुष्यमान बघो सावी. सावी हा कोण? ही माझी मैत्रीण रमा. काकू तुम्ही लवकर यायला हवं होतं. मी आणि सावीनी वडाला प्रदक्षिणा घातल्या. मला खूप बरं वाटलं. आणि मी ना माझ्या विजयासाठी प्रार्थना सुद्धा केली खूप मनापासून. शर्मिला तुझं विजयशी लग्न झालंय हे गावात कोणालाच माहिती नाही का? माहिती नसेल तर सांगा ना त्यांना. लपवण्यासारखं काय त्यात? अगं लपवायचं असं कुठे म्हणाले मी. गावात सांगितलेलं नाहीये ना तर लोक विचारतील की गावात लग्न का नाही केलं, आम्हाला का नाही बोलवलं. आपण सगळं सावकाश सांगूया ना. रमावेणी काय हो? रमावेणी पूजेला येत आहे ना? भागीरथी वहिनी तुमच्याकडे आलेली पाहुणी कोण? मी पाहुणी नाहीये. ही माझी मैत्रीण आहे. मुंबईहून आले. काय ग सावी विजय कसा आहे? अहो तिच्याही नवऱ्याचं नाव विजयच आहे. सावे सांभाळून हा, तिच्या नवऱ्याचं पण नाव विजयच आहे. ती नववारी नेसले नाही तर गोंधळ होईल. विजय छे छे, सावीच्या नवऱ्याचं नाव आनंद आहे. तिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव आनंद होत, आता तिच्या नवऱ्याचं नाव विजय आहे. विजय भावे, विजय भावे. नाही हे खोट आहे, साफ खोट आहे. विजय भावे माझ्या नवऱ्याचं नाव. भावे माझ्या नवऱ्याचं. भाव्यांची सून मी आहे. आई सावी काय बोलताय ते तुम्ही गप्प का? हा काय बाई प्रकार? भाव्यांच्या विजयनी हिला न सांगता दुसरं लग्न केलं की काय? अरे बहिणी तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही असं कसं होऊन दिलं तो? हे काय आणि यांना मुंबईची हवा लागली काय? काय हा गोंधळ? दोघींनी मिळून वडाला आणखीन गुरुजीनं सुद्धा गोंधळात टाकलंय. काय हो गुरुजी, वर्षानुवर्षी हाच नवरा मिळावा असा आशीर्वाद दिला होतात ना, मग आता वर्षानुवर्षी विजयला दोघी जणी वाटून घेणार की काय? रमावेणी तुमची पण कमालच आहे हा. अगदी मुलीच्या आयुष्यात खुशाल सवत येऊ दिलीत. मुलगी म्हणजे ही तुझी आई आहे? तू अनाथ नाही शर्मिला? अगं माझं ऐकून घे, मी एक शब्द बोलू नकोस. काही ऐकायचं नाहीये मला. तुझ्या इतकी खोटारडी बाई मी आज सगळ्यात पाहिलेली नाहीये. काकाने एक लावणीवाली घरात आणली आणि पुतण्या तर वरता, त्यांनी तर घरात दोन बायका आणल्या. खूप झालं आता,
तुम्ही पूजेला आलात की कुचाळ काय करायला? पूजेलाच आलोय, पण ही वृत्तपत्रात छापून येण्यासारखी बातमी आहे हो। चला लवकर आपण पूजा करून येऊ, नाहीतर आपलाही नवरा कोणीतरी पळवून देईल। तिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव आनंद होतं, आता तिच्या नवऱ्याचं नाव विजय आहे, विजय भावे। विजयनी तिला न सांगता दुसरं लग्न केलं की काय? वर्षानुवर्षी विजयला दोघी जणी वाटून घेणार की काय? शर्मिला काय आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा हा स्फोट जरा जास्तच मोठा झाला नाही का? सुरुंग पेरताना आपण काळजीच तशी घेतो ना। पण आता नुसतं घर नाही, सगळं गाव हादरलंय। नुसतं गाव नाही, आता ह्या स्फोटाची झळ मुंबई पर्यंत पोहोचणार आहे। मग ह्या स्फोटाचे परिणाम दिसणार या घरात। पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्हाला तिला पूजेसाठी बाहेर घेऊन जायची गरजच काय होती? हो, तिनंच तसा हट्ट धरला, तरी आम्ही वेगळ्या वडापाशी गेलो होतो। पण करणार काय, सगळ्या बायका नेमक्या तिथेच आल्या आणि जे घडून आहे ते घडलं। आता तुम्हीच सांगायत काय दोष आहे आमचा, तुम्हीच तिला इथे घेऊन आलात। अच्छा, म्हणजे हे तू ऐकवतेस का मला? नाही दे, तूही मलाच दोष दे। हे बघ विजय, तू उगाच सावीला ओरडू नकोस। जे काही घडलं ते सावीच्या चुकांचे नाही, तुझ्या चुकांचे परिणाम आहेत। कधी ना कधीतरी हे होणारच होत। फरक फक्त एवढाच आहे, जे चार भिंतींच्या आत घडलं असत ते तिकडे वटपौर्णिमेच्या दिवशी जगासमोर घडलं। सर्वांसमोर अख्खं गाव होतं तिकडे। त्या शर्मिला अजूनही बेशुद्ध आहे हे दिसत नाहीये का तुम्हाला? तू ओरडून ती शुद्धीवर येणार नाहीये, आणि या क्षणी तिला नाही तुला शुद्धीवर येण्याची गरज आहे। आई आता बस झालं। हे बघ, आता शर्मिलावर उपचार होण्याची गरज आहे, वैद्यांना बोलवायची गरज आहे। वैद्य येऊन काय करणार आहे? शर्मिलाला मानसिक धक्का बसल्यावर फिट येते, हा धक्का तर एवढा मोठा आहे की वा मोठा धक्का बसला असेल म्हणे। लग्न मंडपात तुमच्या गळ्यात हार घालताना पाहून मला केवढा मोठा धक्का बसला असेल हो? माझं काही झालं असतं तर? हा विचार कधीच आला नाही ना तुमच्या मनात? तुम्हाला काळजी फक्त शर्मिलाचीच, माझी नाहीच। सावे, विजय, 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 सावे काय चाललंय? तू का कासावीस होतीयस एवढी? अयो, जे काय घडलंय त्यात बिचारीची काय चूक आहे? जे काय असेल ते असेल, पण हे सगळं विजयमुळे झालंय त्याचं त्यालाच निस्तरू। आता मजा येईल सदानंदा। म्हणजे काल वीज गावातल्या वडावर कोसळली, आज इथे कोसळणार हे निश्चितच आहे। विजय, शर्मिला, शर्मिला, विजय, आयुष्यात पहिल्यांदाच लग्न झालंय, तुझी बायको तुला असं म्हणते की तिला तिच्या घरी घेऊन जा, तरी तुझा चेहरा बघ कसा झालाय। सावीची माफी का मागत होता? असा काय अपराध घडलाय तुझ्याकडून? सावीला आपल्या लग्नाला यायची खूप इच्छा होती। मी तिला असं म्हटलं होतं की तिच्या मुंबईला येण्याची व्यवस्था मी करतो म्हणून, पण काय झालं ना, लग्नाच्या धावपळीत मी विसरून गेलो। घरात येणाऱ्या सुनेचं असं स्वागत करायची पद्धत आहे का तुमच्याकडे? नाही, मी पाहुणी म्हणून आले तेव्हाही असंच झालं, आणि आता सून म्हणून घरात येते तेव्हाही असंच वागतात माझ्याशी सगळे। उद्या वटपौर्णिमा आहे ना, त्याचीच तयारी चालली। म्हणजे जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळावा म्हणून करतात ते व्रत ना?
सावी मी काय म्हणते? आपण दोघी मिळून करूया हे व्रत. मी विजयसाठी करीन, मी विजयसाठी करीन तुझ्या नवऱ्यासाठी आणि तू तुझ्या नवऱ्यासाठी. कमी वेळात भर भरून प्रेम दिलेल्या तुमच्या लाडका स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.